आता आपल्या आवडत्या मालिकेचे संपूर्ण भाग मालिका प्रसारित झाल्यानंतर लगेचच पाहू शकता फक्त सन नेक्स्ट वर. भारतातील प्रेक्षकांसाठी मोफत सेवा. हे काय तुम्ही तिघी इथे? अगं हो ना, आम्हाला कोणालाच झोप येत नाहीये. मी काय करावं आणि काय बोलावं हे सुद्धा सुचत नाहीये. आणि महत्वाचं म्हणजे आपले नवरे सुद्धा आपल्याशी बोलत नाहीये. हो, निशांत सुद्धा माझ्याशी बोलत नाहीये. बोलायचं तर सोडा, माझ्याकडे बघत सुद्धा नाहीये. माझं चुकलंच, मी केस मागे नव्हती घ्यायला हवी. पण खरंच भावनेच्या भरात भावत गेले. मी असं का वागले मलाच माहित नाही. शेवटी नवरा आहे ना, आय एम सॉरी. तसं बघायला गेलं तर आपल्याला काय हवं असतो? एक जिवाळ्याचं घर असावं, प्रेम करणारा एक नवरा असावा, मुलं असावीत, आणि शेवटी थोडासा मान सन्मान मिळावा, बस एवढंच मागतो ना आपण. आपण वाईट नाही होत मनीषा. जो देव आपल्याला हे सगळं देतो ना, तो याला कारणीभूत आहे. रेणुका, देवाने आपल्याला सगळं दिलंय, पण जे पण काही दिलंय ना, ते सगळं अर्धवट दिलंय ग. बघ ना, एवढं मोठं घर दिलंय, पण त्या घरामध्ये जिवाळ्याशी अशी माणसं खूप कमी आहेत. मुलं दिलीयत, पण आपण त्यांना जीव लावू शकत नाही. नवरा आहे, पण त्याचं आपल्यावर प्रेमच नाही. आपण सगळ्यांवरती खूप मनापासून प्रेम करतोय, पण मग तरी नक्की प्रॉब्लेम कुठे तेच कळत नाहीये. ईश्वरी ताई, खरा प्रॉब्लेम आपल्या विचारांचा झाला होता. आणि रेणुका ताई, तुम्ही म्हणताय तसं देव विसरभोळा नाहीये, आपण विसरभोळ्यासारखं वागत होतो. आपण आपलं अस्तित्वच विसरलो होतो. पण आता आपला स्वाभिमान आणि सन्मान परत मिळवण्यासाठी आपल्याला जे काही करता येईल ना, ते आपण करूया. नाही संजू, आता बस. आता आपण घरच्यांच्या एवढं विरोधात जाऊन नको वागायला. बरोबर बोलते ईश्वरी ताई, त्याने काहीही साध्य होणार नाही. हो ना, आणि साध्य झालं तरी त्यात आपण घरच्यांना गमवलेलं असो. विरोधात वागायचं असं म्हणतच नाहीये मी. मी म्हणते की आता आपण सरळ वागूया. आपण आपला सन्मान स्वतः परत मिळवायचा. आपलं सुद्धा या घरात काय महत्व आहे हे त्यांना दाखवून देऊया. हे
हे तयार झालेत आपले खुसखुशीत आणि खमंग असे साबुदाण्याचे वडे. हे बघून तुमच्याही तोंडाला पाणी सुटलं असेल ना मनीषा. अगं चेहरा बघ किती पडलाय, छान असं फ्रेश हसून बोल ना. रेडी? यस रेडी. तर हे तयार आहेत आपले खुसखुशीत आणि खमंग असे साबुदाण्याचे वडे. हे बघून तुमच्याही तोंडाला पाणी सुटलं असेल ना. मस्त. आता तुझा तो शेवटचा डायलॉग काय? लाईक लाईक वाला. मनीषा अगं तिकडे काय बघते, इकडे बघ. हे समजे काय चाललंय? मनीषा तू बोल. तुम्हालाही माझी रेसिपी आवडली असेल तर मला प्लीज कमेंट करून नक्की सांगा. काय विचारतो मी, काय चाललंय हे? बंद करा ते. ए शांत बसने. ए मनीषा चहा कर पटकन. भाऊजी 12 वाजलेत आणि तुम्हाला आत्ता चहा पाहिजे? हो वहिनी, मी आत्ताच उठलोय ना. आणि मनीषाला माहित नाही का मला उठल्याबरोबर चहा लागतो ते? अख्खा दिवस मी तुमचीच कामं करत असते, आता मला माझी कामं करू द्या. कोणतं काम? हे व्हिडिओ हा या असली भिक्कार कामं बंद कर. तुम्ही काहीही म्हटलं तरी मी ते करणारच. हे रेणुका कुठे? रेणुके, ए रेणुके. भाऊजी काय ओरडू नका, ती क्लासेस घेतीये. क्लास? कुठला क्लास? ऑनलाईन क्लासेस घेतीये. काय? अरे ती मला बोलली कशी नाही ऑनलाईन क्लास घेते म्हणून? भाऊजी तुम्ही सपोर्ट केला असतात ना तर तिने तुम्हालाही सांगितलं असतं. ती आता आहे कुठं? ती खोलीत पण दिसत नाही, गेली कुठं रेणुके? तुम्हाला डिस्टर्ब होऊ नये म्हणून ती मुलांच्या खोलीत जाऊन क्लासेस घेते. भाऊजी आता तुम्ही तिकडे जाऊन तिला डिस्टर्ब करू नका. काय चाललंय या घरात? हे इकडे व्हिडिओ, ते तिकडे क्लास. आता आम्हालाही आमची कामं आहे आणि घरातली सगळी कामं संपली ना की आम्ही ती करणार आहोत. आणि हो, घरातली सगळी कामं आता ठरलेल्या वेळेवरतीच होतील. तुम्ही जर लवकर उठून लवकर आंघोळी केल्यात तरच तुमचे कपडे धुतले जातील आणि तरच तुम्हाला सकाळचा लवकर चहा मिळेल.